नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी बी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर FY BCOM ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य सेमिस्टर फर्स्ट प्रकरण 3 भारतीय ग्राहक संरक्षण कायदा याला आपण सुरुवात केलेली आहे। मागील लेक्चरमध्ये ग्राहक संरक्षण कायदे 1986 चे वैशिष्ट्य आपण बघितली, त्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत महत्त्वाच्या व्याख्या आपण बघत आहोत। यामध्ये 4 व्याख्या ग्राहक माल किंवा वस्तू सेवा तक्रार या आपण बघितलेल्या आहेत। त्यानंतर पुढची व्याख्या आपली आहे तक्रारदार। नेमकं तक्रारदार कोणाला म्हणावं हे व्याख्येवरून स्पष्ट होईल। ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 ब अन्वय जी व्यक्ती विक्रेत्याविरुद्ध तक्रार करते त्या व्यक्तीस तक्रारदार असे म्हणतात। तक्रारदारामध्ये पुढील व्यक्ती व संस्थांचा समावेश होतो, म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 ब नुसार जी व्यक्ती विक्रेत्याविरुद्ध तक्रार करते त्या व्यक्तीला आपण तक्रारदार असं आपण म्हणतो। तक्रारदारामध्ये पुढील व्यक्तींचा समावेश होतो, यामध्ये ग्राहक, त्यानंतर कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणी झालेली किंवा इतर कोणत्याही कायद्याखाली नोंदवलेली ग्राहक संघटना, केंद्र सरकार, राज्य सरकार, ग्राहकांचा कायदेशीर वारस, समान हित संबंध असलेले एक किंवा अनेक ग्राहक, म्हणजे तक्रारदारामध्ये ग्राहक जो सामान्य ग्राहक जो वस्तू आणि सेवांची खरेदी करतो। त्यानंतर कंपनी कायदे 1956 ज्या कंपन्यांची नोंदणी झालेली आहे किंवा इतर कायदे जसं बँकिंग कंपनी कायदा, बँकेची नोंदणी बँकिंग कायदे 1949 केली जाते, अशा किंवा सहकारी संस्थांसाठी सहकार कायदे 1965 आहे, या अंतर्गत ज्या विभिन्न प्रकारच्या कंपन्या बँका यांची स्थापना झालेली आहे किंवा इतर ज्या काही कायद्याखाली नोंदवलेले ज्या ग्राहक संघटना आहे यांना देखील आपण या ठिकाणी ग्राहक म्हणतो। त्यानंतर केंद्र सरकार देखील एक ग्राहक आहे, यांना देखील आपण तक्रारदार असं आपण म्हणतो। राज्य सरकार आहे, ग्राहकांचा कायदेशीर वारस, आता ग्राहकांचा कायदेशीर वारस देखील तक्रार दाखल करू शकतो। याचं उदाहरण जर बघितलं की सपोज राम नावाची व्यक्ती यांनी भारत गॅस लिमिटेडचा गॅस खरेदी केलेला आहे आणि दुर्दैवाने गॅसचा स्फोट होऊन त्यांचा मृत्यू जर झाला तर त्यांचा वारस जो आहे तो कायद्याने भारत गॅस कंपनी विरुद्ध तक्रार दाखल करू शकतो। एक फक्त उदाहरण आपण बघितलं की कायदेशीर वारसाची जेव्हा गरज निर्माण होईल असे कायदेशीर वारस किंवा ज्यांनी वस्तू खरेदी केली हे जर अशा व्यक्ती जर तक्रार दाखल करण्यासाठी जर सक्षम नसतील, निरीक्षर असतील, अशा व्यक्तींचे जे वारस आहे यांना आपण कायदेशीर वारस असं आपण म्हणतो। त्यानंतर समान हित संबंध असलेले एक किंवा अनेक ग्राहक, ज्या ग्राहकांचे हित संबंध समान आहे अशा एक किंवा अनेक ग्राहकांना आपण तक्रारदार असं आपण म्हणतो। म्हणजे तक्रारदार ही व्यक्ती, संस्था, कंपनी किंवा ग्राहकांचे वारसदार केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर स्थानिक सरकार, यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायता यासुद्धा तक्रारदार म्हणून तक्रार करू शकतात। त्यानंतर माल किंवा वस्तूमधील दोष कायद्याच्या कलम 2(1) नुसार कायदा कलम 2(1)(फ) नुसार दोष किंवा कमतरता म्हणजे संबंधित पक्षातील करारानुसार आवश्यक असतानाही एखादी वस्तू अगर सेवेचा दर्जा, स्वरूप, रचना, शुद्धता, वजन, गुणवत्ता, परिणाम, उपयुक्तता अथवा परिणामकारकता इत्यादी बाबतीत काही त्रुटी किंवा कमतरता असणे होय। म्हणजे कायद्याच्या कलम 2(1)(फ) नुसार माल किंवा वस्तूमधील दोष नेमका कोणत्या घटकांमध्ये असू शकतो किंवा
माल किंवा वस्तू जे आहे याचा दोष नेमका कशाला म्हणावा, तर यामध्ये मग एखाद्या वस्तू किंवा सेवेचा दर्जा खालवलेला असेल, जाहिरातीच्या माध्यमातून किंवा वस्तूच्या पॅकिंगवरती ज्या दर्जाचा उल्लेख केलेला आहे तो दर्जा जर खालवला असेल, स्वरूप वस्तूचं स्वरूप जसं की हे स्वरूप वस्तूच्या आकारासंदर्भात असेल, वस्तूच्या रंगासंदर्भात असेल, वस्तूच्या डिझाईन स्वरूपात असेल, हे स्वरूप कशा प्रकारचं आहे यानुसार वस्तूमधील दोष निश्चित केला जातो। रचना, वस्तूची रचना मध्ये जर काही तफावत असेल त्याला देखील दोष म्हणला जातो। शुद्धता, यामध्ये काही जसं देशी गाईचं दूध तूप त्याला 100% शुद्धतेची हमी असं म्हटलं जातं, त्या तुपामध्ये काही भेसळ जर निघाली त्याच्यामध्ये गाईच्या कंटेनऐवजी शेळी म्हैस यांचे दुधाचे कंटेन निघाले तर ती भेसळ समजली जाते। वजन मापाच्या बाबतीमध्ये वस्तूचं वजन हे तिच्यावरचं जे पॅकिंग आहे हे पॅकिंग सोडून गृहीत धरलं जातं, किंवा एखाद्या वस्तूचं वजन जे आहे हे पॅकिंगमध्ये घटलं गेलं तर ती देखील तक्रार त्या मालाबाबत तक्रार होऊ शकते। वस्तूचं गुणवत्ता खालवली गेली, वस्तूचे परिणाम जे आहे ज्याला आपण स्टँडर्ड जे असं आपण म्हणतो स्टँडर्डप्रमाणे वस्तू नसेल, उपयुक्तता अथवा परिणामकारकता वस्तूची जी उपयुक्तता आहे वस्तूची जी परिणामकारकता आहे या बाबतीमध्ये काही त्रुटी जर आढळल्या तर या त्रुटींना आपण वस्तूमधील दोष असं आपण म्हणतो। त्यानंतर सातवी व्याख्या आपली आहे अनुचित व्यापारी प्रथा। कलम 3(1)नुसार अनुचित व्यापारी प्रथा म्हणजे कोणत्याही मालाची विक्री वापर किंवा पुरवठा वाढवण्यासाठी किंवा कोणत्याही सेवेच्या पुरवण्यासाठी वापरण्यात आलेली अयोग्य व्यापार प्रथा। की यामध्ये जी अयोग्य व्यापार प्रथा जी आहे की ही अयोग्य व्यापार प्रथा किंवा अनुचित व्यापार प्रथा ही मालाची विक्री मालाचा वापर किंवा पुरवठा वाढवण्यासाठी किंवा सेवेच्या पुरवण्यासाठी वापरण्यात आलेल्या अयोग्य प्रथा। या अयोग्य प्रथा काय काय असू शकतात त्या आपण बघणार आहोत। यामध्ये मालाचा विशिष्ट दर्जा नसणं, जे तुम्ही स्टँडर्ड ठरवलेला आहे स्टँडर्ड दिलेला आहे त्याप्रमाणे मालाचा विशेष दर्जा नसणं। क्षमता, काही वस्तूंची क्षमता असते जसं की एखादी प्लॅस्टिकची पिशवी किंवा एखादी कापडी पिशवी तुम्ही विकत जर घेतली तर 10 किलो धान्य तिच्यामध्ये राहू शकेल ही झाली तिची क्षमता। किंवा काही वस्तू जसं एखादं JCB असेल, JCBची वजन उचलण्याची क्षमता असते, ही क्षमता कमी असणं याला अनुचित प्रथा आपण म्हणतो। परिमाण, जे आपण ISI ISO ॲगोमार्क होलमार्क हे जे प्रमाण आहे या प्रमाणामध्ये तफावत असणं, प्रतीचा किंवा नमुना जो आहे ज्या जी वस्तूची प्रत किंवा जो काही नमुना आहे त्या नमुन्याप्रमाणे नसणं, जसं की आपल्याला गहू खरेदी करताना आपण फ्री सॅम्पल किंवा हातामध्ये गहू घेऊन बघतो, सॅम्पल बघतो, प्रत बघतो, नंतर खालील भागात जर गहू जर वरच्या सॅम्पलप्रमाणे नसेल तर त्यालासुद्धा आपण अनुचित व्यापार असं आपण म्हणतो। त्यानंतर सेवेचा विशिष्ट दर्जा, सेवे जे आहे या सेवेचा दर्जा नसणं, या संदर्भात आपण उदाहरण घेतलं ट्रॅव्हल कंपन्यांच्या बाबतीमध्ये 5-स्टार हॉटेलमध्ये निवासची अवस्था करून दिली जाईल अशा प्रकारची माहिती दिली जाते आणि सर्वसामान्य हॉटेलमध्ये यात्रेकरूंना उतरवलं जातं। त्याचबरोबर क्षमतेच्या किंवा प्रतीच्या आहेत असे गैरपणे दर्शवणे, म्हणजे आम्ही दिलेली जी सेवा जी आहे ही 1-स्टार आहे 2-स्टार आहे, आमच्या सेवेची प्रत ही भारतामध्ये किंवा जगामध्ये 1 नंबर आहे अशा प्रकारची हमी ग्राहकांना देणं। त्यानंतर पुन्हा बांधणी केलेला वापरलेला नवीनीकरण केलेला किंवा जुना माल नवीन असल्याने अनुचित व्यापार होतो। पुन्हा बांधणी केलेला, एखादा माल खराब झाला होता त्याच्यातून काही भाग निखळून पडला होता त्याच्यावर पुन्हा काहीतरी छोटीशी प्रक्रिया करून त्या मालाची पुन्हा बांधणी केली, वापरलेला माल
पुन्हा विक्रीसाठी ठेवला, नवीनीकरण केलेला मालामध्ये काहीतरी सुधारणा केली किंवा जुना माल नवीन असल्याचं दर्शवलं, याला आपण अनुचित व्यापारी प्रथा असं आपण म्हणतो. त्यानंतर मालाला विक्रेत्याला किंवा पुरवठादाराला नसलेली मान्यता किंवा संलग्नता, जो माल आहे किंवा विक्रेता आहे किंवा पुरवठादार आहे यांना वस्तू विकण्यासाठी परवानगी घ्याव्या लागतात. अशा प्रकारची परवानगी न घेणं, वस्तूचा जो पुरवठा जो आहे या पुरवठ्याबाबत मान्यता नसणं, संलग्नता नसणं, याला आपण अनुचित व्यापारी प्रथा असं आपण म्हणतो. त्यानंतर कोणताही माल किंवा सेवा यांच्या उपयुक्ततेसंदर्भात चुकीची माहिती देणं, कोणताही माल असेल कोणतीही सेवा असेल यांची जी उपयुक्तता आहे या संदर्भात चुकीची माहिती यामध्ये दिली जाते. एखादा माल किंवा सेवा यांच्या उपयुक्ततेसंदर्भात चुकीची माहिती देणं, वस्तूबद्दल खोटी गॅरंटी किंवा वॉरंटी देणं, यामध्ये जी काही वस्तू किंवा सेवा आहे या वस्तू किंवा सेवेबाबत खोटी गॅरंटी सांगणं, खोटी वॉरंटी देणं हा देखील अनुचित व्यापारी पद्धत आहे. गॅरंटीच्या माध्यमातून जी वस्तू जी आहे ही पूर्णपणे बदलून मिळते आणि वॉरंटीच्या माध्यमातून वस्तू रिपेअर करून मिळते. सेल किंवा इतर मार्गाने वस्तूच्या किमतीत सूट न देता तसं भासवणं, सेलच्या नावाखाली आम्ही 100 ग्रॅमच्या बदल्या 150 ग्रॅम वस्तू देतोय किंवा वस्तूच्या किमती ह्या वस्तूची किंमत 400 रुपयेपर्यंत आम्ही तुम्हाला 300 रुपयात ती वस्तू विकतोय, ॲक्च्युली हा अनुचित व्यापारी प्रथेचा भारतामध्ये अवलंबला गेलेला सर्वात मोठा मार्ग आहे आणि याचा सर्रासपणे वापर भारतामध्ये छोट्या व्यापाऱ्यांपासून तर अगदी कंपनीपर्यंत याचा वापर केल्याचे निदर्शनास आलेले आहे किंवा आपल्याला दिसून येत आहे. सेलच्या नावाखाली जो काही माल आहे हा कमी किंमत दाखवून किंवा सेलच्या नावाखाली मोठी विक्री दाखवून खपवण्याचा प्रयत्न या अनुचित व्यापारी प्रथेच्या माध्यमातून केला जातो. असुरक्षित व धोकादायक जो माल आहे याची पूर्वसूचना न देता विक्री करणं, जो माल असुरक्षित आहे धोकादायक आहे या मालाच्या संदर्भात पूर्वसूचना यामध्ये देणं अपेक्षित आहे. जसं की गॅसच्या बाबतीमध्ये आपल्याला पूर्णपणे जे काही आपण जेव्हा आपण त्या गॅसच्या टाकीची स्लीप घेतो तेव्हा त्याच्यावर संपूर्ण माहिती दिलेली असते, पूर्वसूचना दिलेली असते की गॅसचा वापर करायचा नसेल त्यावर रेग्युलेटर बंद करा किंवा आपली ट्यूब जी आहे ही वेळोवेळी त्या ठिकाणी चेंज केली गेली पाहिजे. यासारख्या धोकादायक ज्या सूचना ज्या आहेत त्या अगोदरच दिलेल्या जातात, परंतु काही वस्तूंच्या बाबतीमध्ये अशा धोकादायक सूचना मालाच्या पूर्वसूचना न देता वस्तूंची विक्री जर केली असेल तर त्याला अनुचित व्यापारी प्रथा असं आपण म्हणतो. दुसरा व्यापाऱ्याचा माल किंवा सेवा यांना कमी लेखणारे चुकीची माहिती सांगणं अनुचित व्यापारी प्रथामध्ये, याचा देखील भारतामध्ये खूप वापर केला जातो की दुसऱ्याचा माल किंवा सेवा ही कमी आहे चुकीची आहे त्यांचा माल खोटा आहे त्यांची सेवा खोटी आहे अशा प्रकारे जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गांना अनुचित व्यापारी प्रथेमार्फत चुकीची माहिती यामध्ये दिली जाते. त्यानंतर शेवटची संज्ञा आहे निर्बंधित व्यापारी प्रथा. निर्बंधित व्यापारी प्रथा म्हणजे अशी व्यापारी प्रथा की जी स्पर्धेला प्रतिबंध करते, याला आपण निर्बंधात्मक व्यापारी प्रथा असंही म्हणतो. की अशी व्यापार पद्धत आहे की जी स्पर्धेला प्रतिबंध करते व ग्राहकांना अन्याय किंमत द्यावी लागेल अशा रीतीने प्रभाव टाकते. की निर्बंधात्मक व्यापारी प्रथांमध्ये जो स्पर्धक जो आहे या स्पर्धकाची जी स्पर्धा आहे ती मोडून टाकायची व ग्राहकांवर जी अन्याय किंमत आहे ही अन्याय किंमत आकारायची अशा पद्धतीनं जो काही प्रभाव जो आहे हा यामध्ये टाकला जातो. आता हा प्रभाव मालाच्या किंवा सेवेच्या किमती वाढ होण्याची शक्यता असताना व्यापाऱ्याने वितरणास मुद्दाम विलंब करणं म्हणजे हा निर्बंधात्मक व्यापार झाला. एखादा माल किंवा सेवा यांची किंमत वाढण्याची शक्यता आहे व्यापाऱ्याने वितरणास मुद्दाम विलंब करणं. जसं की आता बघतो की आपण दिवाळीच्या सणामध्ये जवळजवळ सगळ्याच वस्तूंच्या किमती 1, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयांनी वाढलेल्या आहेत तेव्हा ज्या वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत या वस्तूंचा मुद्दाम स्टॉक लपून ठेवायचा आणि कृत्रिम टंचाई निर्माण करून वस्तूची किंमत वाढवायची याला आपण निर्बंधात्मक व्यापार म्हणतो. ग्राहकाला माल किंवा सेवा खरेदी करण्यासाठी पूर्व शर्त म्हणून
इतर माल किंवा सेवा खरेदी करण्यास भाग पडणं हा तर अतिशय घाणेरडा प्रकार. यामध्ये मला देखील बऱ्याच वेळेस बळी पडावं लागलेलं आहे की गॅस खरेदी करत असताना किंवा गॅस ट्रान्सफर करत असताना त्या गॅसच्या टाकीबरोबर त्याची खालची ती चाकांची व्हील देणं, गॅसची ट्यूब देणं, नवीन रेग्युलेटर देणं, इतर प्रकारची काही गॅसची भांडी घ्यायला लावणं हा अतिशय चुकीचा घाणेरडा प्रकार भारतामध्ये अवलंबला जातो. आणि या लोकांबरोबर आपण वाद निर्माण करायला गेल्यास आमच्या गॅस एजन्सीकडे तुम्ही वस्तू घेऊ नये अशा प्रकारची सुनावणी केली जाते. आणि आपण कुठे तक्रार जर केली तर ते लोक देखील त्यांच्याच बाजूनं बोलण्याचा प्रयत्न यामध्ये करतात. म्हणजे निर्बंधात्मक व्यापारी जी प्रथा जी आहे अतिशय घाणेरडे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ग्राहकांवर अन्याय किंमत लादण्यासाठी वस्तू व सेवांच्या किमतीत लबाडी करणं, ग्राहकांवर जे अन्याय किंमत आहे ही लादणं व लादण्यासाठी वस्तू व सेवांच्या किमती ज्या आहेत या वाढवणं किंवा वस्तूची किंमत जास्त आहे आणि आम्ही ती कमी किमतीला विकतो अशा प्रकारची जी काही कृत्रिम किंमत तयार करणं व त्या किमतीला वस्तू विकणं याला आपण निर्बंधित व्यापारी प्रथा असं या ठिकाणी म्हणतो. आपण आतापर्यंत ग्राहक संरक्षण कायदे 1986 अंतर्गत असणाऱ्या महत्त्वाच्या व्याख्या व संकल्पना बघितल्या. या संकल्पनावरून आपल्याला ग्राहक संरक्षण जो कायदा जो आहे या ग्राहक संरक्षण कायद्याची एकंदरीत जी कल्पना जी आहे ती आली असेल की ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या सेवा यांचा समावेश होतो हे देखील आपल्याला समजलं असेल. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे ग्राहक संरक्षण समिती. ग्राहक संरक्षण समिती अंतर्गत यामध्ये केंद्र पातळीवर जी केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती आहे, नंतर राज्य पातळीवर राज्य ग्राहक संरक्षण समिती आहे आणि जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक संरक्षण समिती आहे. याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. ग्राहकांच्या हितांचं रक्षण संवर्धन प्रशिक्षण व नुकसान भरपाई हे या कायद्याचं ध्येय आहे. ग्राहक संरक्षण कायदे 1986 अंतर्गत ग्राहकांचं हिताचं रक्षण व्हावं, ग्राहकाचं हितांचं संवर्धन व्हावं, ग्राहकांना प्रशिक्षण व नुकसान भरपाई मिळावी हे या कायद्यामागील ध्येय आहे. ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करून ग्राहकांच्या हक्कांना संरक्षण प्रदान करण्यासाठी राज्य जिल्हा तसेच राष्ट्रीय पातळीवर विभिन्न ग्राहक संरक्षण परिषदा तयार केलेल्या आहेत. या ग्राहक संरक्षण परिषदा ज्या आहेत या ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत तयार केले गेलेले आहेत. म्हणजे आपण जे तीन मंच बघणार आहोत या तीन मंचांलाच एक सपोर्ट करण्यासाठी किंवा तीन मंचांचं जे कार्य आहे हे सोपं करण्यासाठी या ग्राहक संरक्षण समिती ज्या आहेत या ग्राहक संरक्षण समित्यांची स्थापना केल्याचे दिसून येते. पहिली जी समिती आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद, या परिषदेला केंद्रीय परिषद म्हणून ओळखलं जातं. कायद्याच्या कलम 6 केंद्रीय परिषदेसंदर्भात तरतुदी करण्यात आलेल्या आहे. या तरतुदीनुसार केंद्र सरकार ग्राहक संरक्षण परिषदेची निर्मिती करू शकतं. म्हणजे भारतीय ग्राहक संरक्षण कायदा जो आहे यामध्ये कायद्याच्या कलम 6 केंद्रीय जी परिषद आहे या केंद्रीय परिषदेसंदर्भात यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदीनुसार केंद्र सरकार ग्राहक संरक्षण परिषदेची जी निर्मिती आहे ही निर्मिती आपल्याला करताना दिसून येतं. म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून जी ग्राहक संरक्षण परिषद आहे ही यामध्ये केली जाते. त्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेची रचना कशा प्रकारे असते ते आपण बघणार आहोत. केंद्र सरकार आपल्या राजपत्रात निवेदन प्रसिद्ध करून या परिषदेची निर्मिती करू शकतं. म्हणजे केंद्र सरकार जे आहे याला आपल्या राजपत्रामध्ये असं निवेदन प्रसिद्ध करून केंद्रीय परिषदेची स्थापना केली जाते. केंद्र सरकार ठरवेल तेवढी केंद्रीय परिषदेची सदस्य संख्या असते. केंद्र शासनाला जेवढ्या सदस्यांची गरज असेल तेवढ्या सदस्यांची संख्या या केंद्रीय
संरक्षण परिषदेमध्ये किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये निश्चित केलेले असतात. या परिषदेमध्ये जास्तीत जास्त 150 सभासद असतात. 150 सभासद संख्या यामध्ये असते. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार खात्याचा मंत्री, जे केंद्र जे सरकार आहे यामध्ये ग्राहक व्यवहार खातं याचा जो मंत्री आहे हा या परिषदेचा अध्यक्ष असतो. आणि आवश्यक तितक्या संख्येने सरकारी व बिगर सरकारी सदस्य परिषदेमध्ये असतात. आणि त्याला जेवढ्या सदस्यांची गरज पडेल तेवढे सदस्य या परिषदेमध्ये असतात. सर्वसाधारणपणे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री, म्हणजे यामध्ये जे राज्य जे आहेत आपल्या भारतामध्ये जे 29 राज्य जे आहेत यामध्ये जम्मू काश्मीर वगळता जी इतर जी 27 राज्य जे आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत यांच्यामध्ये जे काही नागरी पुरवठा खात्याचे मंत्री, अनुसूचित जाती आणि जमाती, आयोगाचे आयुक्त, ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी व उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी, केंद्र सरकारच्या नागरी खात्याचे सचिव इत्यादी व्यक्ती परिषदेचे सदस्य असतात. म्हणजे ही केंद्रीय जी परिषद आहे या केंद्रीय परिषदेमध्ये केंद्र सरकारचा ग्राहक व्यवहार खात्याचा मंत्री, त्यानंतर सरकारी व बिगर सरकारी सदस्य, त्याचबरोबर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे आयुक्त, ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी व उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी, केंद्र सरकारच्या नागरी खात्याचे सचिव इत्यादी व्यक्ती परिषदेच्या सदस्य असतात. अशा पद्धतीने केंद्रीय परिषदेची रचना यामध्ये असते. यामध्ये जो काही केंद्र सरकारचा ग्राहक व्यवहार खात्याचा मंत्री हा अध्यक्ष असतो. इतर सदस्यांच्या बाबतीमध्ये देखील आपण माहिती घेतलेली आहे. इतर सदस्य हे ज्या राज्यांमध्ये जे काही मंत्री असतात, नागरी पुरवठा खात्याचे मंत्री, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती आयोगाचे आयुक्त, ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी, राज्य सरकारच्या नागरी खात्याचे सचिव इत्यादी प्रतिनिधी आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. यानंतर केंद्रीय परिषदेच्या रचनेचा जो भाग आहे आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.